अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मोदी की गॅरंटी या अभियानाद्वारे केंद्र सरकार विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशातील जनतेला जागृत करून जोडण्याचे काम करत असून, जामनेर शहरात विकसित भारत संकल्प यात्रेद्वारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा नागरिकांशी संवाद साधलाय। केंद्र सरकारच्या विविध योजनांसंदर्भात जनतेला जागृत करणे असा या विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश असून, जामनेर शहरात देखील ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी नगराध्यक्षा साधना महाजन, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय। योजनेनुसार देशातला अगदी शेवटल्या घटकांपर्यंत राज्य के खूंटी जिले में विकसित भारत संकल्प यात्रा का शुभारंभ किया था। कुशल और उद्यम 7 करोड़ लोगों को 5 लाख तक के मुफ्त इलाज की गारंटी दी। जितना समाज के लोग आते होते हैं वो पैसा लेकर की चाय लेते हैं कि सर्वोदी पैसा देते हैं, बहुत अच्छी बात है। हाँ जी, तो आप कैसे प्रेरणा लेकर के और हमारे कन्या और दूसरे नाम पर पहुंचने की अब तो ध्यान शुरू हो गया होगा। हाँ जी, आपल्याला माहित आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण जवळपास 9 वर्ष आपल्याला पूर्ण होत आहेत आणि आता 10 वर्ष पूर्ण होतील आणि या 9 वर्षामध्ये आपण काय केलं, पंतप्रधानांनी काय केलं, हा देश कुठे येऊन ठेवलेला आहे, कुठे गेलेला आहे आपल्याला कल्पना असेल। जगामध्ये आज सगळ्यात लोकप्रिय नेता कोण, मला वाटतं मोदीजींशिवाय अख्ख्या जगामध्ये कुणाचं नाव घेतलं जात। फक्त मोदी काल स्पर्धेत आला, फक्त मोदी काल पूर्ण एका मोठ्या एजन्सीने सर्वे केला जगभरातला, एकच नाव समोर आलं आणि ते म्हणजे फक्त आपल्या मोदीजींचं। आणि म्हणून निश्चित या गोष्टीचा अभिमान आपल्याला आहे, सर्वांना स्वाभिमान आपल्याला आहे, आपले पंतप्रधान, आपल्या देशाचे पंतप्रधान आणि आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्या आमच्या पक्षाचे पंतप्रधान आज जगातले सर्वश्रेष्ठ सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्याचा तुम्हा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। गेल्या 9 वर्षामध्ये पंतप्रधानांनी जे काम केलं, जी त्यांनी कामगिरी बजावली, गरीब कल्याणाच्या योजना अनेक योजना आहेत, सांगता सांगता 2 तास होणार नाहीत, प्रधानमंत्री आपल्या वाटण्यामध्ये सांगतील त्या ठिकाणी थोडक्यात, परंतु खूप वेळ लागला सगळ्या योजना सांगायला। गरीब कल्याणाच्या योजना पंतप्रधान झाल्याबरोबर तर गरीब माणूस शेवटचा माणूस समाजातला, तो अतिशय गावाच्या बाहेर आज राहतोय, त्याला राहायला घर नाहीये, त्याच्या घरामध्ये दिवा नाहीये, त्याच्या घरामध्ये चुला जळतोय, त्याला पाणी नाहीये, त्याला शौचालय नाहीये, आणि म्हणून त्याचा विकास त्याला केंद्रबिंदू म्हणून पंतप्रधानांनी त्या योजना आणल्या। आणि मग त्यातून सुरुवातीला आपण आता जवळपास 12-13 करोड रुपयांना देशामध्ये आपण गॅस वाटप केलेलं आहे, आता कोणत्याही घरामध्ये चुला जळत नाही, तो पंप मारावा लागत नाही रॉकेट टाकून, आता सगळ्यांच्या घरी, गरीबातला गरीब माणूस असेल त्याच्या घरी मोफत गॅस दिलेला आहे, त्याला तो गॅस पोहोचवलेला आहे, त्याच्या घराला त्याला घर पाहिजे, त्याच्या भिंती पाहिजे, त्याला अधिकार आहे, त्याच्या घरावर छत असलं पाहिजे, आणि तर आपण बघितलं असेल आपण गावाच्या बाहेर काट्या गुटक्या लावून आजूबाजूला घरावर काही ताळपत्री लावून राहणारे अनेक लोक होत, पण आज प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे। आणि म्हणून पंतप्रधानांनी सांगितलं की या देशात इथं 10 वर्षामध्ये येणाऱ्या वर्षभरामध्ये एकही माणूस असा राहणार नाही की त्याला स्वतःचं हक्काचं घर नाही, त्या घरामध्ये दिवा असला पाहिजे, 20 रुपये डिमांडवर पडून त्याला दिवा दिला पाहिजे। आता हर घर योजना आहे, त्याचा सत्कार आपण या ठिकाणी केला, हर घर जल, प्रत्येक घरामध्ये जल, म्हणजे आता नुसतं टाकी करायची नाही, टाकीत पाणी सोडायचं नाही, तर प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ करायचा आहे, प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण नळाने पाणी पोहोचवतो आहोत, त्याच्या घराला रस्ता असला पाहिजे, त्याच्या घराला शौचालय असलं पाहिजे, अशा गरिबाच्या विकासाच्या योजना, आणि त्याचबरोबर त्याला खाण्याचे अधिकार आहे। आणि म्हणून रेशन आपल्याला बघितला असेल तर पुढे आपण निर्णय केला 5 वर्षांनी निर्णय केला, आता राशनही मोफत आहे, सगळ्या क्षेत्रात बघा, कृषी क्षेत्रात बघा, तुम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये बघा, तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये बघा, कुठेही बघा, तुम्ही साधं रस्त्याने जा, आपण इथून मुंबईपर्यंत जा, तुम्ही पुण्यापर्यंत जा, इकडे इंदोरला जा, बराटपूरला जा, रस्ते कशी झाले जातात, पूर्वी काय वसावी रस्त्यांची,
तेवढे कट्टत रस्त्यामध्ये नुसते शिव्याने तेच जावं लागत असायचं. आम्ही समोर जाणार कोणी गाडी समोर आली की पुढे काय बाजू खाले पाहिजे लोक करत रिक्षावाले गाड्यावाले खाले पाहिजे आमदार आहे ना लोक आम्हाला असते शिव्याने इतकं बोलायचं. पण आज इथून गाडी सुशाळा सुटली की फक्त पुढे असतात चार पल्ली रस्त्या तिकडे भुसावाकडे जा इकडे बोदवडकडे जा इकडे जळगावकडे जा इकडे पौरकडे जा अग्रेकडे जा पुण्याला जा औरंगाबाद कुठेही जा अख्ख्या देशभर तुम्ही फिरा. आज रस्त्यांची अवस्था काय झाली आज काय म्हणजे आपण कधी स्वप्नात बघतोय की काय अशी परिस्थिती रस्त्याची त्या ठिकाणी झालेली इतके सुंदर रस्ते झालेले आहेत चार पल्ली रस्ते झालेले आहेत लाईट लागले गावागावामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार आल्यापासून त्या सरकारने सर्वात महत्वाचं काय काम केलं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे आणि सगळेच महत्वाचे आहेत पण त्यातल्या त्यात सगळे रस्ते दुरुस्त केले आणि आपल्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपण टीका केली की त्यांच्या काळात कोणत्याही प्रकारचं काम नाही. मनमोहन सिंग सुद्धा 10 वर्ष देशाचे पंतप्रधान होते कोणत्या युद्धात त्यांनी आणल्या फक्त गरिबी हटवचा नारा दिला पण कुठे गरिबी हटवली गरिबांनाच हटवून टाकलं. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने गेल्या 9 वर्षामध्ये पंतप्रधान मोदीजी झाले तेव्हापासून अगदी गॅस म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून असेल प्रत्येकाला घर असेल प्रत्येकाला घरी शौचालय पाहिजे प्रत्येकाच्या घरी दिवा पाहिजे अनेक योजना आहेत या सगळ्या योजनांचा लाभ मोदीजी या ठिकाणी शेवटच्या माणसापर्यंत येऊन पोहोचवत आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की मनमोहन सिंगजी असताना काँग्रेस सरकार असताना अशी एखादीसुद्धा योजना सांगण्यासारखी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी एकही नाही. मनोज जरांगेंनी आपल्या जामनेरमध्ये ज्यावेळेला सभा घेतली आपल्यावरती त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आम्ही क्लिप व्हायरल करू तुम्ही शब्द फिरवला तर जड जाईल असा प्रकार मी त्यावेळेलाही सांगितलं होतं आताही सांगतोय की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आम्हाला थातुरमात्र आरक्षण द्यायचं नाही. उद्या नुसतं आरक्षण दिलं कागद दिलं आणि 4-2 दिवसामध्ये कोर्टामध्ये जर ते फेकलं गेलं रिजेक्ट झालं तर मग त्या आरक्षणाचा उपयोग काय आणि पूर्वी असं झालेलं आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देईलच हा संकल्पच त्यांनी केलेला आहे. पण ते आता कशा पद्धतीने द्यायचं त्याच्यावर विचारविनिमय चाललेला आहे. सगळ्या टीम माजी न्यायाधीश यांची टीम त्या ठिकाणी अभ्यास करते आहे आणि मला वाटतं की क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुद्धा 6 तारखेला सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयामध्ये हिअरिंगही झालेलं आहे लवकरच निर्णय त्या संदर्भात येईल. पण आमची भूमिका हीच आहे की आम्हाला टिकणारं आरक्षण या ठिकाणी द्यायचं आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.